जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील पुरातन असलेले आराध्य दैवत श्री बेंबळेश्वर मंदिरात गणेश चतुर्थीच्या पर्वावर आज 12 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान जामोद येथील व्यापारी विजय कुंजीलाल राठी यांच्या वतीने सपत्निक श्री गणपती व हनुमान यांच्या मूर्तीची नव्याने प्राण प्रतिष्ठा नव्याने करण्यात आली. बेंबळेश्वर मंदिर हे बेंबळा नदीच्या कळावर फार पुरातन काळापासून स्थापित आहे. या मंदिरात आता नव्याने स्थापन झालेल्या हनुमान व गणपतीच्या मूर्तीमुळे मंदिराच्या आकर्षणात अधिक भर पडली आहे. मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात येथील पुजारी अरविंद मोरे व योगेश मिश्रा व परिसरातील काही पंडित यांच्या हस्ते विधिवत पूजा करून त्यानंतर आरती करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. नंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. गावातील भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जामोद आज या ठिकाणी 12 वाजता बेंबळेश्वर मंदिरामध्ये गणेशजी यांची मूर्तीची स्थापना झाली. या स्थापनेमध्ये विजय कुंजीलालजी राठी यांच्यातर्फे हे मंदिर आणि गणपतीची स्थापना ही यांच्यामार्फत करण्यात आली आणि बेंबळेश्वर संस्थान येथील बजरंग बली यांचे मंदिर हे जीर्ण झाले होते यांच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. या स्थापनेला गावातील सर्व भाविक भक्त आणि वारी हनुमान संस्थानचे कृष्णप्रकाश महाराज यांच्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूजा अर्चा करून हवन पूजा करून 5 ब्राह्मण यांच्या हातून सर्व पूजा अर्चा करण्यात आली. आज या ठिकाणी दोन्ही मूर्त्या बसवल्यानंतर सर्वांच्या साक्षीनं गावातील माता भगिनी हजर राहून आरती करण्यात आली आणि अशा या महान कार्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये सर्वच लोक सहभागी होते आणि हे अतिशय जुना पुरातन काळाचं मंदिर आहे. या पुरातन काळाच्या मंदिरामध्ये या दोन्ही मूर्त्यांचा आज या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आमचे व्यवस्थापक पुरुषोत्तमजी राठी बाळूभाऊ बांदिरकर, दुसरे पुरुषोत्तमजी राठी आणि सर्व गावकरी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा आनंदात पार पडला.